दारव्हा तालुक्यातील बोरी अरब परिसरात 21 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान अचानक बस स्टॉप जवळ तरुणांची वर्दळ निर्माण झाली होती। यावेळी सर्वांना असे वाटले की जणू येथे अपघात तर झाला नाही ना, परंतु अचानक स्नेहस्टाईल चारचाकी वाहन क्रमांक MH14H5443 दारव्हा येथून एका शाळकरी मुलाचे अपहरण करून निघालेली आहे असे दारव्हा मॉर्निंग ग्रुपच्या लक्षात आले। तेव्हा दारव्हा मॉर्निंग ग्रुपच्या सतर्कतेने एका मुलाच्या अपहरणकर्त्यांना पकडण्यात यश मिळाले। दारव्हा मॉर्निंग ग्रुपचे भैरव भेंडे यांना एका मुलाचे अपहरण होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही बोरी अरबकडे वळलेल्या अपहरणकर्त्यांची वाहनाची माहिती बोरी अरब येथील नितीन कोल्हे यांना फोनवरून दिली। त्यांनी तातडीने आपल्या बोरी अरब येथील मित्रांना फोन करून दारव्हा यवतमाळ रोडवर नाकाबंदी केली, त्यामुळे अपहरणकर्त्यांना दुसरा मार्ग मिळाला नाही व त्यांनी मुंढड रोडने वाहन नेले। जेव्हा त्यांना अपहरणकर्त्यांची गाडी मुंढड रोडवर गेल्याचे कळताच त्यांनी क्षणासाही विलंब न करता अत्यंत बहादुरीने त्यांचा पाठलाग करून त्या 3 अपहरणकर्त्यांपैकी एकास पकडले व मुलास सुखरूप बाहेर सोडविले। यामुळे सर्वप्रथम मॉर्निंग ग्रुपचे नितीन पाटील कोल्हे राजेश पटेल यांचे आभार मानण्यात आले, तसेच मॉर्निंग ग्रुप दारव्हाद्वारे बोरी येथील तरुणांचे विशेष आभार मानले। तसेच याबाबतची तक्रार मुलाचे वडील विनोद कदम यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला दिली आहे। दरम्यान बोरी अरब शाळेचे संचालक आशिष सावेकर यांनी मुंढड पोलीस पाटील यांना अपहरण झालेल्या विद्यार्थी सार्थक कदम हा बोरी येथे शिकत असल्याचे सांगितले व वाटेत ही गाडी दिसली का अशी विचारणा केली व अपहरणाचा विषय फोनवर सांगताच त्यांनी ती गाडी इथेच असल्याचे सावेकर यांना सांगितले। मुलगा व 3 जण मुंढड येथील नाल्याजवळ असल्याचे सांगताच येथील तरुण आशिष सावेकर, लालखा पठाण व निसार ठेकेदार अकिल शेख, समीर खान, नितीन पाटील, निलेश पटेल व इतर तरुणांनी तसेच येथील पोलीस पाटील निलेश वानखेडे, गजानन ठाकरे यांनी सरळ घटनास्थळ गाठले व सदर आरोपीला जेरबंद करीत मुलाची चौकशी केली व मुलगा सुखरूप असल्याची खातरजमा होताच लाडखेड येथील ठाणेदार सारंग मिरासी आशिष सावेकर पोलीस पाटील यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला या घटनेची तात्काळ माहिती दिली। आज सकाळी 8 वाजता दरम्यान विनोद कदम हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा सार्थक विनोद कदम वय 12 वर्ष हा अभ्यासा शाळेमध्ये 7व्या वर्गात शिकत असून त्याला मारुती 800 नंबर माहिती नाही अशा व्हॅनमध्ये किडनॅप करून घेऊन यवतमाळ रोडने गेले आहे। त्यानंतर आम्ही कंट्रोलशी संपर्क साधून सर्व जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावायला लावली, तसेच पोलीस स्टेशन कारंजा शहराचे ठाणेदाराशी संपर्क साधून त्यांना सुद्धा त्या एरियावर नाकाबंदी लावायला लावली आणि आमच्या पोलीस स्टेशनचा पोस्टे दारव्हा येथील स्टॉपसुद्धा मुलाचा शोध घेण्याकरता पाठवण्यात आले। त्यानंतर अंदाजे 9:30 दरम्यान माहिती मिळाली की ग्राम मुंडळ पोलीस स्टेशन दारव्हा हद्दीतील येथे गाडी सदर गाडी मिळाली असून त्यामध्ये एक आरोपी वल्लभ अरविंद कदम आणि सार्थक ज्या मुलाला किडनॅप केले तो मिळाले असून त्यानंतर पोलीस स्टेशन लाडखेड आणि पोलीस स्टेशन दारव्हाच्या स्टॉपच्या मदतीने पोलीस स्टेशनला आणण्यात आले आणि सदर मुलाचे वडील विनोद कदम यांच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे आणि सदर मुलगा सार्थक हा त्याचे वडील विनोद कदम यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। एक आरोपी ताब्यात असून इतर आरोपींचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते। यात अपहरणकर्ता वल्लभ अरविंद कदम व श्रीपाद अरविंद कदम वय 23 राहणार दोघेही आरंभी, करण सुभाष काळंबे राहणार भोसरी जिल्हा पुणे असून त्यापैकी वल्लभ कदम यास अटक करण्यात आली आहे व 2 आरोपी फरार आहेत। वल्लभ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरण करण्यात आलेला मुलगा हा पुतण्या असल्याचे सांगितले व शेती मालकी हक्काबाबतचा वाद असल्याचे या अपहरणात उघडकीस आले। दरम्यान दारव्हा पोलिसांनी वल्लभ कदम यास जेरबंद केले असून पुढील तपास दारव्हा पोलीस ठाणेदार दीता उईके करीत आहे। ही माहिती बोरी अरब येथून RN News चे प्रतिनिधी जुनेद शेख यांनी दिली।